दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत राज्यातील लाखो विद्यार्थी वेट करत आहेत की त्यांच्या निकालाच्या तारखा आता कोणत्या असणार आहेत, आणि त्याचमधले हजारो विद्यार्थी माझ्याशी कनेक्टेड आहेत आणि मला विचारत आहेत की दादा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या तारखेला किती वाजता लागणार आहे म्हणून। तर विद्यार्थी मित्रांनो, आणि आता लेटेस्ट एक अपडेट आलेली आहे, तुम्ही तर बघू शकता, ही जी अपडेट आहे 5 जूनची सायंकाळी 5 वाजता ही अपडेट आली, आणि ही जी अपडेट आहे ना थोडी वेगळीच अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघून सुद्धा म्हणजे तुम्हाला वेगळं वाटणार। पण विद्यार्थी मित्रांनो बघा ही अपडेट कशा प्रकारे आहे, तर तुम्ही तर बघू शकता की महाराष्ट्र HSC रिझल्ट 2022 बिग अपडेट, MSBHSC लाईकली टू बी अनाऊन्स HSC रिझल्ट ऑन दिस डेट ऑन द maharizult.nic.in। त्यांनी अजून एक तारीख सांगितलेली आहे निकालाची, पण विद्यार्थी मित्रांनो कोणती चला बघूया। पण त्या अगोदर एक तुम्हाला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना याच वेळेस त्यांच्या निकालाच्या वेळेस हजारो विद्यार्थ्यांना मी हेल्प केली, कारण की त्यांना हजारो विद्यार्थ्यांना 2021 त्यांचा गोंधळ झालेला होता निकालाबाबत। आणि विद्यार्थी मित्रांनो आता तुमचा अशा प्रकारे गोंधळ व्हायला नाही पाहिजे म्हणून तुम्ही चॅनलला 100% सबस्क्राईब करायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, ठीक आहे। तर फटाफट सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट म्हणजे ह्या अपडेटमध्ये काय सांगण्यात आलं आहे चला बघूया। तर यामध्ये तुम्हाला एक डेट दिलेली आहे, तर डेट म्हणजे बघा की फक्त तुम्ही बघू शकता india.com नाही, तर ही अपडेट सेम अपडेट अशा प्रकारची Times 9 सुद्धा आलेली आहे, ठीक आहे, Times 9 सुद्धा आलेली आहे। आणि बघा काय सांगितलेलं आहे की द महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड सेकंडरी एज्युकेशन MSBHSC इज लाईकली टू बी रिलीज MSBHSC रिझल्ट 2022 सून अकॉर्डिंग टू द रिपोर्ट द HSC रिझल्ट 2022 डेट has been set and official notice will be released soon। म्हणजेच काय की डेट जी आहे तर ते फिक्स करण्यात आलेली आहे, फक्त आता ऑफिशियल नोटिफिकेशन येणार आहे, ठीक आहे। महाराष्ट्र बोर्ड इज एक्सपेक्टेड टू बी रिलीज महाराष्ट्र HSC रिझल्ट ऑन June 10। विद्यार्थी मित्रांनो June 10 म्हणजे 10 जूनला 12वीचा निकाल लागणार आहे म्हणून या अपडेटमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। आणि फक्त तुम्हाला काय सांगितलं मी india.com नाही तर Times 9 सुद्धा ही अपडेट आलेली आहे की 10 जूनला 12वीचा निकाल लागणार आहे म्हणून। मग विद्यार्थी मित्रांनो आता करायचं का, कारण की बघा की कायझन म्हणजेच काय हेच आपल्याला सांगतात की 7 जूनला किंवा 6 जूनला 12वीचा निकाल लागणार, आणि आता आजच ही सांगत आहे की 10 जूनला 12वीचा निकाल लागणार आहे म्हणून, ठीक आहे। तर मी कन्फर्म करण्यासाठी बघा फक्त india.com नाही तर Times 9 सुद्धा अपडेट बघितली, तर त्यामध्ये सुद्धा 10 जून आपल्याला सांगण्यात आलेलं होतं। म्हणजेच काय की आता तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की 7 जून की 10 जून नेमकं काय गोंधळ झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो एक बघा की तुम्हाला एकदम सुरुवातीला ना रिलॅक्स राहायचं आहे, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बघा जर तुम्हाला एक कन्फर्म डेट पाहिजेत असेल तर आपल्याला वर्षा गायकवाड मॅम यांना रिक्वेस्ट करायची आहे की लवकरात लवकर आम्हाला जी तारखा आहेत तर त्या सांगा निकालाच्या कोणत्या आहेत। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे की या व्हिडिओमार्फत आपण रिक्वेस्ट करूया वर्षा गायकवाड मॅम यांना की तुम्ही जे आहे लवकरात लवकर निकालाच्या तारखा जाहीर करा, कारण की विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन होत आहे। तर हा मेसेज वर्षा गायकवाड मॅमपर्यंत तुम्हीच पोहोचवू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून। तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे कन्फ्युजन ते सुद्धा क्लिअर होणार, आणि 12वीचा निकाल कधी लागणार ते सुद्धा तुम्हाला माहिती पडणार, आणि सेम 10वीचं सुद्धा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत 7 जून की 10 जून या गोंधळामध्ये तुम्ही राहू नका, वर्षा गायकवाड मॅम जेव्हा तुम्हाला सांगतील ऑफिशियली की निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, आणि जेव्हा ती अपडेट येणार मी तुम्हाला देणार आहे। आतापर्यंत तुम्ही रिलॅक्स व्हा, कोणतेही टेन्शन घेऊ नका, एकदम फ्रीली राहा। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर व्हायला पाहिजे। थँक्यू।